मंगळवेढ्यातून अपहरण झालेल्या चार वर्षाच्या बालकाच्या शोधास गती आली असून पोलिसांची नऊ पथकं विविध ठिकाणी रवाना झाली आहे। मंगळवेडा शहरातील एम आय डी सी परिसरातील एका चार वर्षीय मुलाला अज्ञात व्यक्तीनं फूस लावून पळून प्रकरणी त्याचा तपास पोलीस अधीक्षक शिरीषकुमार सर देशपांडे अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिमंतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर इथल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासह विविध नऊ पोलीस अधिकारी पथकाद्वारे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यासह अन्य राज्यात वेगानं सर्व बाजूनं तपास सुरू असल्याची माहिती मंगळवेड्याच्या डीवायएसपी राजश्री पाटील यांनी दिली दरम्यान रणवीर कुमार साहू हा अल्पवयीन मुलगा एमआयडीसीच्या समोर असताना अज्ञात व्यक्तीनं त्याला पळून नेल्याची फिर्याद पोलिसात दाखल करण्यात आली आहे या मुलाच्या शोधासाठी सोलापूर ग्रामीण पोलिसांचं श्वान पथक आलं होतं हे श्वान पथक एमआयडीसी परिसर व त्यांच्या घराकडंच घुटमळल्याचं सांगण्यात आलं आहे डीवायएसपी राजश्री पाटील व पोलीस निरीक्षक रणजित माने यांनी ग्रामसुरक्षा यंत्रणेद्वारे नागरिकांना सातत्यानं कॉल करून या मुलाबाबत काही माहिती आढळल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचं आवाहन केलं आहे यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिमंतराव जाधव यांनी सर्व पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तपासाबाबत महत्त्वाच्या सूचना केल्या यावेळी डीवाय राजश्री पाटील पोलीस निरीक्षक रणजित माने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्यासह नऊ टीमचे पोलीस अधिकारी उपस्थित होते